दुसऱ्या एका मुद्द्याकडे मी वळते. काल एक व्हिडिओ समोर आला, महाविकास आघाडी सरकारचा कुठला तरी महाविकास पार्टीचा कुठला तरी एक कार्यक्रम होता काल, आणि त्यामध्ये काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड एका कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा घेऊन आलेत आणि मला वाटतं शरद पवारांना ते देणार होते. बाजूलाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तिथे होते, अनेक लोक होते, मागे सतेज पाटील दिसत होते वगैरे, सगळी मंडळी होती तिथे. निश्चितच महाविकास आघाडीचा कार्यक्रम होता म्हणजे बाकी उबाटातले पण लोक नेते बिते असतीलच तिथे. या व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसतंय तो कार्यकर्ता मोठ्या सन्मानाने महाराजांची प्रतिमा घेऊन आला, परंतु वर्षा गायकवाड इतक्या स्वतःच्या फोटो काढण्यामध्ये गर्क होत्या की त्यांनी अक्षरशः त्या कार्यकर्त्याला बाजूला सारलं आणि महाराजांची प्रतिमा झिडकारली. त्यांनी त्याला चक्क हाताने बाजूला सारलं त्या कार्यकर्त्याला आणि महाराजांच्या मूर्तीला. त्यामुळे हे तुमचं जे तुम्ही जे एकतर काँग्रेसचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे किती प्रेम आणि किती आदर आहे त्याचे अनेक प्रसंग सांगू शकतो. काही वर्षांपूर्वी तर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर महाराजांची म्हणजे ती प्रतिमा हटवून तिकडे टिपू सुलतानची लावली तुम्ही. त्यानंतर नेहरूंच्या काळापासून आपण पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी मिसगाइडेड पेट्रियट असं बोललेत. काय काय जिकडे जिकडे म्हणून महाराजांचा अपमान झाला तिकडे तिकडे तुम्ही कधी तोंड उघडलं नाहीत, कधी आंदोलन सुद्धा केलं नाही. आणि त्यामुळे खर तर वर्षा गायकवाड यांनी याच्याबद्दल माफी मागावी. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही महाराष्ट्रातल्या खासदार आहात आणि महाराजांची मूर्ती तुम्ही स्वीकारत नाही. तुमच्या खासदारकीचा तुम्ही राजीनामा दिला पाहिजे आजच. मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील, यांना तर जे देशप्रेमी आहेत त्यांच्याबद्दल कधीच आदर नाही.